मग आम्ही एकत्र आल्यानंतर आम्हाला सांगतात की शिवसेना काँग्रेस बरोबर गेली, मग शिवसेनेने हिंदुत्व सोडलं काय? मग मला भाजपला विचारायचंय की काल परवाकडे जे आमच्यासोबत मांडीला मांडी लावून बसणारे नितीश कुमार तुम्ही तुमच्यात घेतलेत, चांगलं चालणारं सरकार तुम्ही पाडलं, तुमच्याकडे हेच काळ्या घालण्याचे धंदे तुमचे जास्त चालत आहेत. नितीश कुमार बोलले होते संघमुक्त भारत, मग नितीश कुमार काय हिंदुत्ववादी आहेत? विशेष कायदा करा आणि राम मंदिर करा हे जेव्हा मी बोलत होतो तेव्हा नितीश कुमार काय आम्हाला पाठिंबा देत होते. बरं ते जाऊ द्या. आज आम्ही एकत्र सगळे जमलेलो आहोत, बघा इकडे किती लोक जमलेली आहेत. आणि माझं तर संपूर्ण देशातल्या प्रत्येक नागरिकाला विनंती आहे, आवाहन आहे की तुम्ही असाल कोणत्याही धर्माचे, तुम्ही असाल कोणत्याही जातीचे, पण आज वेळ अशी आलेली आहे की जात पात धर्म बाजूला ठेवून देश हाच माझा धर्म आणि देश वाचवणं हाच माझा धर्म म्हणून तमाम देशभक्तांनी एकत्र येण्याची आज गरज आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.